नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा एक राष्ट्र एक, एक निवडणूक या संकल्पनेचा विचार करावा असं आवाहन केलेलं आहे सव्वीस नोव्हेंबर हा आपला घटना दिवस असतो म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन डे असतो तर या दिवशी सगळे आपले देशातले जे प्रिसाइडिंग ऑफिसर्स आहेत प्रिसाइडिंग ऑफिसर्स म्हणजेच कोण तर जे सगळे पिठासीन अधिकारी आहेत जसं लोकसभा राज्यसभेचे अध्यक्ष सभापती त्याचप्रमाणे सगळ्या राज्यांच्या विधानसभेचे अध्यक्ष विधान परिषदेचे अध्यक्ष तर यांनाच आपण काय म्हणतो पिठासीन अधिकारी तर या सगळ्यांची गुजरात येथे एक मीठ होती त्या मीठमध्ये नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू काही अशा गोष्टी सांगितल्या त्यांच्या भाषणामध्ये त्यातलाच एक महत्वाचा चर्चेचा विषय ठरला ते म्हणजेच एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन ओके सो आपल्या लेक्चरमध्ये आपल्याला वन नेशन वन इलेक्शन याचा अर्थ काय आहे हे किती योग्य आहे याचा फायदा आपल्या देशाला कसा होईल आणि जर समजा वन नेशन वन इलेक्शन अंमलात आणलंच तर देशासमोर कोण कोणती आव्हाने येऊ शकतात यावर डिस्कस करायचंय त्याचबरोबर जर हे अंमलात आलंच तर घटनेमध्ये काही बदल करावे लागतील काही कलमांमध्ये दुरुस्त्या कराव्या लागतील मग ती अशी कोण कोणती कलम आहेत ना ती सुद्धा आपल्याला लेक्चरमध्ये बघायची ओके सो आपण लेक्चरमध्ये बराचसा अभ्यास करणार आहोत पॉलिटी रिलेटेड एकदम कोर सब्जेक्ट आहे पॉलिटीचा असा तुम्ही म्हणू शकता हा त्यामुळे नीट लक्ष देऊन लेक्चर बघा आणि ही जी घोषणा आहे ती खूप महत्वाची ठरते कारण की या आधी पंतप्रधान कारण या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही अशा घोषणा केल्या ज्या त्यांनी अंमलात सुद्धा आणलेल्या आहेत जसं त्यामध्ये सर्वात पहिलाच धक्का ते म्हणजे जीएसटी जी त्यानंतर वन नेशन वन मार्केट जे आत्ताच अंमलात आलं आणि त्याचं ऑलरेडी त्याच्या विरोधात शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत राईट त्याचप्रमाणे वन रेशन वन नेशन वन रेशन कार्ड तर या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे आणि त्यांच्याच कालखंडामध्ये त्या अंमलात सुद्धा आणलेल्या आहेत आता यामध्ये डिमॉनिटायझेशन नोटबंदी येत नाही त्याची काही घोषणा केली नव्हती तो धक्का दिला होता राईट सो या लेक्चरची पीडीएफ विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चर सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे विजन स्टडीचं ॲप हे तुमच्या फोन मध्ये नक्कीच डाउनलोड करा ज्यामध्ये भरपूर असं स्टडी मटेरियल आहे पीडीएफ नोट्स आहेत डेली बेसिसवर प्रॅक्टिस टेस्ट होत असतात तर त्या अटेंड करण्याचा प्रयत्न करत जा त्याचप्रमाणे काही कोर्सेस आपल्या विजन स्टडीवर सुरू आहेत राज्यसेवा दोन हजार एकवीस रिव्हिजन बॅच टेस्ट सिरीज बॅच तर यांना सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ हो शकता ओके सो so, आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला तर भारताच्या पंतप्रधानांनी म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी एकाहत्तरावा घटना दिन होता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीसचा ओके तर या निमित्ताने केवडिया गुजरात येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जी ऐंशीवी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद होती तर या परिषदेमध्ये एक राष्ट्र एक निवडणूक याचं आवाहन केलेलं आहे फक्त एक राष्ट्र एक निवडणुकीबद्दल ते नाही बोललेले आहेत तर बऱ्याचशा गोष्टींबद्दल त्यांनी तिथे भाषण केलेलं आहे जसं सर्वात आधी त्यांनी सांगितलं ते म्हणजे जे कायदेविषयक पुस्तकांची भाषा आहे ती थोडीशी इझी करण्यात आली पाहिजे म्हणजे लोकांपर्यंत आपल्या भारतामध्ये कोणकोणते कायदे कशा प्रकारे काम करतात ते थोडंसं चांगल्या पद्धतीने पोहोचलं पाहिजे त्याचप्रमाणे जसं आता काळानुसार जे कायदे काईदे, ज्या कायद्यांचा उपयोग राहिलेला नाहीये जे जुने झालेले आहेत ओके आउटडेटेड झालेले आहेत तर अशा कायद्यांना काढून टाका आणि कायद्याची एक सोपी प्रक्रिया स्वीकारा अशी परवानगी सुद्धा नरेंद्र मोदी यांनी या पीठासीन अधिकाऱ्यांना दिलेली आहे ओके त्याचबरोबर आता सव्वीस नोव्हेंबर हा दिवस म्हणजे मुंबई अटॅकचा दिवस सुद्धा होता तर त्यामध्ये शहीद झालेल्यांना सुद्धा सगळ्यांसाठी आदरांजली त्यांनी वाहिलेली आहे ओके सो त्यामधला सर्वात महत्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे सर्व मतदारांची एकच मतदार यादी असावी आणि त्याचबरोबर एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावर त्यांनी आवाका उंचवला आधी तुम्हाला एक क्लिअर असलं पाहिजे की सर्व मतदारांची एकच मतदार यादी म्हणजेच काय तर ज्या ज्या निवडणुका आपल्या देशांमध्ये होतील ओके मग त्या लोकसभेच्या निवडणुका असेल किंवा विधानसभेच्या किंवा ज्या लोकल बॉडीजच्या आहेत नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या पंचायत राज व्यवस्थेच्या ओके तर सगळ्यांसाठी एकच मतदार यादी असली पाहिजे आता जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाला काय करावं लागतं मग ते केंद्रीय निवडणूक आयोग असू दे किंवा राज्य निवडणूक आयोग असू दे प्रत्येक वेळेला ज्या ज्या निवडणुका होतात तर त्या प्रत्येक वेळेला त्यांना एक वेगळी नवीन मतदार यादी तयार करावी लागते ओके मग इथे हा एक मुद्दा ठेवला त्यांनी त्याचबरोबर एक राष्ट्र एक निवडणूक झाली पाहिजे आता वन नेशन वन इलेक्शन याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ असा होतो की लोकसभा आणि राज्य विधानसभा ओके आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात पण राज्य विधानसभेच्या निवडणुका बघितल्या तर आता आपल्याकडे एवढे राज्य आहेत आपल्या देशामध्ये की जर बघायला गेलं तर ऑलमोस्ट दोन तीन महिन्यांनी कोणत्या ना कोणत्या राज्यांमध्ये निवडणुका होत असतात रॅली निघत असतात उद्घोषणा होत असतात राईट तर या सगळ्या प्रोसेस पासून तुम्ही म्हणू शकता या सगळ्या प्रोसेस कमी होण्यासाठी निवडणुका एकत्रित म्हणजेच एकत्र केल्या जातील की जेणेकरून दोन्ही निवडणुका ठराविक कालावधीत होऊ शकतील म्हणजे लोकसभा आणि राज्य विधानसभा या दोन्ही निवडणुका एकाच कालावधीच एकत्रच घेतल्या जाव्यात असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान असं सुद्धा म्हटलेलं आहे की प्रत्येक महिन्याला कोणत्या ना कोणत्या राज्याच्या निवडणुका होतात आणि त्यामध्ये भरपूर असा वेळ वाया जातो आणि म्हणूनच या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या एकत्रच झाल्या पाहिजेत ओके जर आपण निवडणुकांबद्दल बोललो तर त्यांचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे दोन गोष्टी वाचवायचं एक म्हणजे वेळ आणि दुसरा म्हणजे पैसा वेळ तर जातोच ते आपण बघितलेलंच आहे की जर प्रत्येक राज्यात ज्या ज्या वेळेला निवडणुका असतात तर ती, ती जी पार्टी असते ती पार्टी पण त्या राज्याच्या निवडणुकांच्या जा मागे जाते ओके म्हणजे त्यांच्या घोषणा करण्यासाठी रॅली काढण्यासाठी प्रचार करण्यासाठी मग त्या पार्टीचा मग ती पार्टी सत्तेमध्ये जरी असली केंद्रामध्ये जरी असली तरी त्या राज्यात जिंकून येण्यासाठी तिथे वेळ वाया जातो त्याचप्रमाणे इतक्या वेळेला आपल्या निवडणुका होतात देशामध्ये प्रत्येक वेळेला तेवढाच पैसा जातो ओके जर आपण फक्त केंद्राच्या निवडणुका बघितल्या सॉरी लोकसभेच्या तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा खर्च पंचावन्न हजार कोटी रुपये होता याला तुम्ही सेवन बिलियन डॉलर असं सुद्धा म्हणू शकता म्हणजेच इनफॅक्ट आपल्या भारताच्या ज्या निवडणुका आहेत ना त्या जगातल्या कोणत्याही देशाच्या निवडणुकापेक्षा सर्वात जास्त खर्चिक आहेत ओके सर्वात खर्चिक निवडणुका म्हणून भारताच्या निवडणुकांकडे बघितलं जातं अमेरिकेच्या निवडणुकीचा खर्च सुद्धा एवढा नसतो दोन हजार चौदाचा जो निवडणूक खर्च होता ते पाच बिलियन डॉलर होतं पाच बिलियन डॉलर म्हणजेच किती तर छत्तीस हजार कोटींच्या वरती हा आकडा जातो ओके आणि जर आपण सुरुवातीपासून आपल्या भारतामध्ये पहिल्याच निवडणुका स्वातंत्र्यानंतर कधी कंडक्ट झालेल्या एकोणीशे एक्कावन्न बावन्न मध्ये तुम्ही ह्याला बावन्न सुद्धा कन्सिडर करू शकता तर तेव्हापासून हा खर्च वाढतच वाढतच गेलाय ओके आणि आत्ता हा खर्च दोन हजार ला पंचावन्न हजार कोटी झालेला आहे आता ज्यावेळेला पुढच्या निवडणुका होतील पुढच्या निवडणुका कधी होणार आहेत दोन हजार चोवीस मध्ये राईट जर लोकसभा आधी विसर्जित झाली नाही तर तर मग त्यावेळेला यापेक्षा जास्त खर्च वाढलेला असेल हा तर फक्त झाला लोकसभेच्या निवडणुकांचा खर्च आणि प्लस ज्या लहान मोठ्या निवडणुका होत असतात जसं राज्य विधानसभेच्या निवडणुका पंचायत राजच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका त्या प्रत्येक वेळेला खर्च होतच असतो जर इथे एक फक्त जो पाय डायग्राम बघितला दिलेला आहे तो एकदा बघून घ्या की जसं जे कॅम्पेनिंग आहे प्रत्येक पक्षाद्वारे केलं जातं त्यांच्या पक्षाचं त्यासाठी थर्टी फाय पर्सेंट एवढा खर्च झालेला आहे या पंचावन्न हजार कोटींपैकी तसंच वोटर्सना देण्यात आलेला पैसा इथे पंचवीस कोटी आहे इलेक्शन कमिशनचा खर्च वीस टक्के आहे लॉजिस्टिकसाठी दहा टक्के आणि इतर जो खर्च आहे तो दहा टक्के तर असा ऐकून पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च झालेला आहे ओके मग आता जेव्हा वन नेशन वन इलेक्शन याबद्दल बोललं जातं ना तर त्या वेळेला ना बऱ्याचशा पार्टींकडून मतं मांडली जातात जसं यापूर्वी सुद्धा हे काही पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांनी आव्हान केलेले नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुका होण्याच्या आधीच नरेंद्र मोदी यांनी याबद्दल बोललं होतं आणि वेगवेगळे जे पक्ष आहेत त्यांची मतं मांडली होती तर बरेचसे असे पक्ष जसं त्यामध्ये काँग्रेस आहे सी पी आय ए सी पी आय एम ए या पक्षांनी अशा प्रकारच्या निवडणुकांना विरोध केलेला किंवा या संकल्पनेलाच विरोध दर्शवला होता ओके त्यांच्या मते असं म्हटलं जातं की जर समजा आपण एक राष्ट्र एक इलेक्शन ही संकल्पना अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला तर तो भारताच्या लोकशाहीला धक्का लागणार आहे म्हणजे भारताची जी संघराज्य व्यवस्था आहे त्याला धक्का लागणारे ओके कारण की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होतील आता ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे आधी आपण बघून घेऊया की यामध्ये फायदे काय होणार आहेत जर समजा एकाच वेळेला लोकसभा आणि त्याचप्रमाणे राज्य विधानसभा यांच्या जर निवडणुका एकत्र झाल्या तर काय काय फायदे होतील म्हणजे जो सारखा सारखा होणारा खर्च आहे राज्य विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकांना होणारा मतदानाचा खर्च पक्षाचा खर्च या सगळ्यांचा आढावा घेऊन आणि तसंच सार, सार्वजनिक पैसे हे वाचवता येतील खर्च थोडासा कमी होईल त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेला बघा निवडणुकांमध्ये ना फक्त खर्च होतो पैसे लागतात एवढंच नाही आता हा जो आपण इथे बघितला पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च तर यामध्ये अजून बरेचसे महत्वाचे घटक येतात किंवा या व्यतिरिक्त कि सुद्धा अजून खर्च झाला असेल जसं त्यामध्ये सुरक्षा दलांवर खर्च येतो की नाही आणि सुरक्षा दलांवर ओझो सुद्धा तेवढं येतं जसं प्रत्येक इलेक्शनला सिक्युरिटी लागते त्याचप्रमाणे प्रत्येक जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह माणूस असतो प्रशासकीय व्यवस्था असते ती कामाला लावावी लागते या इलेक्शन्सच्या मागे ओके म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांच्यावर एक कामाचं बर्डन राहतं जर समजा एकदाच निवडणुका होऊन गेल्या तर त्यांच्यावरचं बर्डन कमी होईल मग त्यांचं जे ऍक्च्युअल काम आहे ते त्यांना करता येईल ओके त्यानंतर तसंच शासकीय धोरणांची वेळेवर अंमलबजावणी आणि प्रशासकीय यंत्रणा घेण्याऐवजी का कामांमध्ये व्यस्त राहतील आता हे जे गोष्ट आहे ना ही गोष्ट ती खूप महत्वाची आहे शासकीय धोरणांवर वेळेवर अंमलबजावणी होईल याचं आता एक महत्वाचं कारण सांगते मी तुम्हाला ते म्हणजे ज्या वेळेला प्रत्येक राज्यात निवडणुका होतात तर जास्त लक्ष प्रत्येक पक्षाचं आता ही गोष्ट खूप साहजिकच आहे प्रत्येकाला जिंकायचं असतं मग जास्तीत जास्त लक्ष हे निवडणुकांकडे असतं मग विकास कामं त्यावेळेला रखडली जातात निवडणुका आहेत त्यामुळे विकास कामं रखडली जातात प्रत्येक राज्यामध्ये जसं निवडणुका होतात तर आचारसंहिता मग सारखी सारखी लावली जाते ना मग त्यावेळेला सुद्धा हे जे निवडणूक विकास काम आहेत ती रखडली जातात मग एकदाच का निवडणुका आटपल्या की या विकास कामांवर लक्ष देता येईल ओके okay? विकासात्मक कामांवर जास्त लक्ष देता येईल त्याचप्रमाणे सत्ताधारी राजकारण्यांनी कारभाराची समस्या सोडवण्याकडे जास्त लक्ष देता येईल ओके नाहीतर ते फक्त कशातच राहतील राजकारण आणि निवडणुका निवडणुका खेळतच राहिलं जातं ठीक आहे त्यानंतर सर्व भागधारकांना आता इथे सर्व भागधारक म्हणजेच काय तर यामध्ये राजकीय पक्ष येतात निवडणूक आयोग येतो इतर जे निमलष्करी लष्करी दल आहेत तर या सगळ्यांना जर पाच वर्षातून एकदाच निवडणुका झाल्या तर त्यामध्ये अधिक वेळ देता येईल तयारी चांगली करता येईल ओके तर या ज्या काही गोष्टी आहेत ज्या एकदाच निवडणुका घेतल्या तर थोड्याशा पॉझिटिव्ह होतील पण ही जर संकल्पना एकच निवडणूक घेण्यात आली लोकसभा आणि राज्य विधानसभाची तर कोण कोणती आव्हाने फेस करावी लागू शकतात त्यातलं सर्वात पहिलंच आव्हान आहे ते म्हणजे या संकल्पनेवर सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणणं खूप कठीण आहे जर आता समजा असं कोणतं विधेयक पास करायचं असेल आपल्या संसदेमध्ये तर त्यासाठी टू थर्ड म्हणजेच विशेष बहुमत लागणारे आणि विशेष बहुमत मिळणं थोडंसं कठीण आहे कारण की बऱ्याचशा ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत ते या विरोधातच आहेत ओके म्हणजे एकदाच निवडणुका घेण्यात यावा याच्या विरोधातच आहेत ठीक आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं एक आव्हान चा समोर उभं राहील ते म्हणजे ईव्हीएम मशीन्स आणि त्याचबरोबर जे व्हीव्ही पॅट आहे त्याची आवश्यकता दुप्पट होईल आता वेगवेगळ्या टायमिंगवर इलेक्शन होतात महत्वाचं रिझन आहे याचं एक म्हणजे कॉस्ट कटिंग राईट ना मग आता वेगवेगळ्या टायमिंगला ज्या वेळेला इलेक्शन्स होतात तर ज्या आधीच्या इलेक्शन्सना वापरण्यात आलेल्या या ज्या मशीनरीज आहेत त्या पुन्हा नेक्स्ट इलेक्शन्सना वापरता येतात राईट ना पण ता मग आता जर एकदाच निवडणुका होतील तर ऑलमोस्ट यांची जी वापर यांचा जो वापर आहे तो डबल होईल राईट मग त्याच्यासाठी पण तर पुन्हा खर्च लागणार आहे एकीकडे आपण कॉस्ट कटिंगचा विचार करतोय आणि दुसरीकडे परत जर अशा प्रकारे डबल डबल जर खर्च येत असेल तर तिथे कॉस्ट कटिंग होणं थोडंसं कठीणच आहे ओके इनफॅक्ट असं एका तज्ज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे डेमोक्रेसी डझंट कम चीप म्हणजेच लोकशाही ही काही का स्वस्तात येत नाही मग त्यांच्या इलेक्शन्सना खर्च करणं काही इनवॅलिड आहे असं नाहीये ओके पण जर आपण कॉस्ट कटिंगचा विचार केला तर ही एक गोष्ट आहे त्याचबरोबर आता हा खर्च तर इथे वाढणारच आहे पण त्याचबरोबर काय होणार आहे की मतदान कर्मचाऱ्यांची आणि सुरक्षा व्यवस्थेत सुद्धा अधिक वाढ होईल अतिरिक्त व्यवस्था करावी लागणार आहे त्यासाठी सुद्धा पुन्हा अधिक खर्च येणारच आहे ओके तर या गोष्टी तर झाल्याच पण सर्वात महत्वाचे ते म्हणजे दोन आव्हान आहेत किंवा दोन याचे निगेटिव्ह इफेक्ट होतील असं तुम्ही म्हणू शकता एक म्हणजे जर समजा राज्य विधानसभांच्या निवडणुका घेतल्या एकत्र तर काही असे राज्य आहेत की ज्यांच्या मुदतीपूर्वीच त्यांचं जे सरकार आहे त्यांच्या ज्या विधानसभा आहेत त्या विसर्जित होऊन जातील ओके okay. आता आपल्या देशामध्ये जर बघायला गेलं तर एकोणीसशे एकावन्न एक पासून तर एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत राज्य विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका एकत्रच झाल्या होत्या पण पुढे पुढे असे काही सरकम आले की ज्यामुळे राज्य विधानसभा ह्या प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या होऊ लागल्या जशा काही विधानसभा या मुदतीपूर्वीच विसर्जित झाल्या होत्या ओके जसं समजा आता एकच पक्ष जर एकच पक्षाचं सरकार असेल तर पाच वर्षांपर्यंत सर्व्हाइव्ह करणं तेवढं कठीण नस नसतं पण जर समजा तिथेच आघाडी सरकार आलं आघाडी सरकार यालाच आपण तुम्ही म्हणू शकता दोन की दोन किंवा दोन पेक्षा जास्त पक्ष एकत्र एक येऊन मग सरकार स्थापन करतात यामध्ये काय होऊ शकतं की पक्षांमध्ये मत मतभेद होतात की नाही मग मतभेद झाले की तिकडचं सरकार पडतं आणि असं आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये कधी ना कधीतरी झालेलंच आहे मग निवडणुका एकदा विधानसभा विसर्जित झाल्यावर घेण्यात येतात इनफॅक्ट लोकसभेच्या बाबतीत सुद्धा असं बऱ्याच वेळा झाले प्रत्येक वेळेला लोकसभेने त्यांचं जे पाच वर्षांचं टेन्युअर आहे ते कम्प्लीट केलेलं आहे असं नाहीच आहे ओके मग हळूहळू हळूहळू जसा वेळ जात गेला तसं मग प्रत्येक राज्याच्या निवडणुका वेगवेगळ्या टायमिंगला होऊ लागल्या लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या टायमिंगला होऊ लागल्या राईट हे एक महत्वाचं रिझन आहे पण मग तिथेच ना एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचीच दोन हजार एकोणीसच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका होत्या तर त्याच्यानंतर लगेचच हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंड या तीन राज्यांच्या निवडणुका सुद्धा होणार होत्या आणि म्हणूनच केंद्राने किंवा बीजेपी सरकारनेच तुम्ही म्हणू शकता जसं दोन हजार चौदाला पूर्णपणे एक पक्ष होता बीजेपी पक्ष तर बीजेपी सरकारनेच हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंड या तीन राज्यांना काय सांगितलं की त्यांच्या राज्यांच्या आता निवडणुकांना किंवा त्यांची जी विधानसभा आहे ती विसर्जित व्हायला काहीच काळ राहिलेला आहे तर तुम्ही मुदत संपण्याआधीच लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच निवडणुका घेऊन टाका पण या राज्यांनी सरळ सरळ नकार दिला की मुदत पूर्व त्यांना निवडणुका कंडक्ट करायच्या नाहीये त्यांच्या राज्यांमध्ये म्हणजेच इथे बघा केंद्रामध्ये बीजेपी असून राज्यांचं बीजेपी सरकार आहे किंवा जे मुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांचं टेन्युअर सोडायचं नाहीये तर त्यांचीच संमती मिळायला केंद्राला तुम्ही म्हणू शकता त्यांचीच संमती मिळत नाहीये तर बाकीच्या पक्षांची संमती कशी मिळेल तर तो एक मोठा प्रश्न निर्माण राहतो आणि महत्वाचा अजून एक फरक पडणार आहे तो फरक सुद्धा बराचसा मोठा आहे ते म्हणजे काय होईल आता ज्या वेळेला एखादा मतदार निवडणूक केंद्रामध्ये गेला मतदान केंद्रामध्ये गेला सॉरी तर त्याला तिथे दोघांना एकत्र मतदान करायचे लोकसभेच्या उमेदवाराला सुद्धा आणि राज्य सॉरी सर राज्य विधानसभेच्या उमेदवाराला सुद्धा तर तिथे त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं असं होऊ शकतं जर त्याने फक्त केंद्राचा विचार केला तर केंद्रानुसारच तो दोन्ही दोन्ही जे वोटिंग आहे तो एकाच पक्षाला करेल ओके जर त्याला वाटत असेल की केंद्रामध्ये बीजेपी आलं पाहिजे तर राज्याच्या सरकारमध्ये सुद्धा तो बीजेपीच्याच उमेदवाराला वोटिंग करेल जरी त्याला तिकडचा तो उमेदवार तेवढा मान्य नसला तरी सुद्धा ओके आणि मग यावेळेल यामुळे काय होणार आहे की केंद्र आणि राज्य दोन्हीकडे एकाच पक्षाचं सरकार स्थापन होण्याचे चान्सेस वाढणार आहेत ओके सर ही सो ही अशी काही आव्हान आहेत जी बऱ्याच वेळेला ज्या वेळेला या विरोधात आर्ग्युमेंट केलं जातं तेव्हा मानलं जातं इनफॅक्ट पहिल्यांदाच एकोणीसशे नव्याण्णव मध्येच जे लॉ कमिशन आहे आपल्या देशाचं त्यांनी अशी शिफारस केली होती की वन नेशन वन इलेक्शन हे झालं पाहिजे आणि त्यानंतर हा विषय खूप चर्चेचा बनलेला आहे ओके मग आता जर ही जरी ही आव्हानं आहेत तर त्याचबरोबर अजून काही गोष्टी ज्या आपल्या भारताने बघितलेल्या जर ही आव्हानं समोर असली तरी असं नाहीये की या निवडणुका पहिल्यांदाच एकत्र घेण्यात येतील तर या आधी एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे सदुसष्ट म्हणजे एकोणीसशे एकावन्न बावन्नच्या निवडणुका त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नच्या एकोणीसशे बासष्टच्या आणि सदुसष्टच्या या ज्या निवडणुका आहेत लोकसभा आणि विधानसभेच्या त्या एकत्रच झाल्या होत्या त्याचप्रमाणे जर एक एक्झाम्पल आपण बघितलं ते म्हणजे ओडिसा राज्य ओडिसा राज्याच्या दोन राज हजार चार पासूनच्या ज्या निवडणुका आहेत त्या केंद्राबरोबरच होत आहेत हे थे लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे या निवडणुका जरी केंद्राबरोबर होत असल्या तरी ओडिसामध्ये जे राज्य विधानसभेवरचं सरकार आहे ते चेंज होत आहे ओके म्हणजे बीजेपीच येतं असं नाहीये जसं आता ओडिसामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दोन्ही निवडणुका एकत्र झालेल्या तरी तिथे जास्त जे केंद्रातले किंवा लोकसभेच्या ज्या सीट्स होत्या त्या बीजेपीच्या जा जास्त होत्या पण ज्या वेळेला राज्य विधानसभा आलं तर तिथे बिजू जनता दलाचे नवीन पट्टनायक हे मुख्यमंत्री बनलेले आहेत ओके मग आता जो आपण एक आर्ग्युमेंट केला की मतदारांना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं एकाच पक्षाला वोट करू शकतात तर त्याला कुठेतरी हे कट देत आहे त्याचबरोबर आंध्र प्रदेशचं सुद्धा तुम्ही उदाहरण घेऊ शकता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सेम टायमिंगलाच इलेक्शन झाले होते तरी सुद्धा आंध्र प्रदेशमध्ये जे काँग्रेसचं सरकार आहे ते आहे वाय एस जगनमोहन रेड्डी यांचं ठीक आहे तर या काही गोष्टी आहेत की ज्या या आर्ग्युमेंट्सला सुद्धा तुम्ही म्हणू शकता कॉन्ट्राडिक्ट करतात मग दोन्ही बाजूंनी विचार करणं तर गरजेचंच आहे मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं की एक राष्ट्र एक निवडणुका या व्हायला पाहिजेत का ही संकल्पना तुम्हाला बरोबर वाटते की चुकीची ते नक्कीच सांगा पण आता जर समजा एक राष्ट्र एक निवडणूक करायचीच असेल तर त्यासाठी काही कलमांमध्ये हे बदल करावेच लागणार आहेत एक म्हणजे कलम त्र्याऐंशी मध्ये जो संसदेच्या सभागृहाचा कालावधी सांगितलेला आहे आपल्याला यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचा कालावधी देण्यात आलेला आहे त्या त्यामध्ये त्याच्या तरतुदींमध्ये थोड्याशा बदल करावे लागतील कलम पंच्याऐंशी मध्ये म्हणजे जे संसदेचं अधिवेशन बोलव बोलवायचं असतं जे वर्षातून तीन वेळा बोलवलं जातं त्यामध्ये चेंजेस करावे लागतील आता मी तुम्हाला इथे एक्झॅक्टली सांगू शकत नाही की काय चेंजेस आहे त्यामध्ये तर एकदम मग डिटेल स्टडी होणार एखादं कमिशन एखादं आयोग स्थापन केलं जाईल त्यानंतरच मग काय चेंजेस होतील ते आपल्याला समजेल कलम एकशे बहात्तर मध्ये जो राज्य विधानमंडळाचा कालावधी त्यामध्ये चेंज करावा लागेल कलम एकशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्य विधीमंडळाचे अधिवेशन बोलावं लागतं तर त्यामध्ये काही दुरुस्त्या कराव्या लागतील महत्वाचं म्हणजे कलम तीनशे नुसार जी राष्ट्रपती राजवट लाग लागली जाते त्याच्या तरतुदींमध्ये बदल करावा लागेल त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या तर निवडणूक आयोग ज्याप्रमाणे इलेक्शन्स कंडक्ट करतं त्यांची कोणकोणती तत्वे आहेत त्यामध्ये सुद्धा बदल होतील आणि लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न मधल्या सुद्धा तरतुदींमध्ये बदल करावा लागणार आहे ठीक आहे सर सो आता आपण जे बघितलं तर हे सगळे इफेक्ट वन नेशन वन इलेक्शनमुळे होणार आहेत यामध्ये काही चांगले इफेक्ट सुद्धा आहेत यामध्ये काही वाईट इफेक्ट सुद्धा आहेत तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षातच ठेवा महत्वाचे आता फक्त तुम्हाला यामधून एक महत्वाचा प्रश्न आहे जसं मी तुम्हाला तुमचं डिसिजन मेकिंगचा एक प्रश्न विचारलेला आहे त्याचं तर आन्सर मला कमेंटमध्ये द्या त्याचबरोबर आत्ता आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत त्याचा आन्सर मला कमेंटमध्ये द्या ठीके स्वतः लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि थँक्यू